आणि सुरुवातीलाच बातमी आहे जळगावातून. जळगावातील शासकीय रुग्णालयात 50 मृतदेह दाखल झाले. 8 दिवसांपासूनचे मृतदेह या ठिकाणी आहेत. 50 पैकी 16 मृतदेह बेवारस असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे आणि ही खळबळजनक बातमी समोर आली आहे. 50 पैकी 16 मृतदेह हे बेवारस आढळल्यानं खळबळ उडाली आहे. माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेवरून GM फाउंडेशनच्या माध्यमातून हे सर्व जे अननोन या ठिकाणी मृतदेह आहे त्यांच्या सर्व अंत्यविधीची जबाबदारी माननीय नामदार गिरीश भाऊंनी स्वीकारलेली आहे. त्यांचा संपूर्ण खर्चा गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात. त्याशिवाय जळगाव शहरामध्ये जे लोक इकडे तिकडे फिरत आहेत, भीक मागतायत, अशा सर्व लोकांना एका ठिकाणी आणून त्यांची राहण्याची, जेवणाची, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी कूलरची व्यवस्था, या सर्व सूचना माननीय गिरीश भाऊंनी दिलेल्या आहेत. तर 50 पैकी 16 मृतदेह बेवारस आढळल्यानं एकच खळबळ ही उडालेली आहे. जळगावमध्ये शासकीय रुग्णालयात 49 मृतदेह हे होते, त्यातील 16 मृतदेह बेवारस असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ या परिसरात उडालेली आहे. मागच्या 8 ते 10 दिवसामध्ये जवळजवळ 50 ब्रॉड डेड, जे की म्हणजे बाहेर मृत्यू होऊन आपल्याकडं हे बॉडीज आलेले आहेत, तर त्याच्यापैकी जवळजवळ 16 बॉडीज आपल्याला मागच्या 5 दिवसामध्ये ह्या अननोन बॉडीज आपल्याकडे आहेत. अननोन बॉडीज PM करण्याकरता आपण 3 दिवस त्यांची वाट पण बघत असतो की कोणी नातेवाईक वगैरे येईल म्हणून. आणि म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं PM केल्यानंतर असं निष्कर्ष आला की मॅक्झिमम लोकांना ह्यांना लिव्हर डिसीज, सेप्टिसिमिया आणि निमोनिया असे वेगवेगळे आजारांनी हे ग्रस्त होते. यातले मॅक्झिमम अननोन हे रोड साईड गरीब किंवा थोडेसे अत्यंत गरीब प्रकारचे लोक पण त्याच्यामध्ये समावेश आहेत. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडलेत. जुगल, 16 मृतदेह बेवारस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येते, प्रशासनाकडून या संदर्भात काय उत्तर दिलं गेलंय? नक्कीच जगदीश, जर जळगावचा विचार केला तर जळगावामध्ये वाढत्या तापमानामुळे व रोग प्रतिकार क्षमतेमुळे जवळपास 16 मृतदेह हे बेवारस स्थितीत या ठिकाणी आढळले आहे. आणि ज्या प्रकारे विचार केला, गेल्या 8 दिवसाचा विचार केला तर 50 मृतदेह विविध रोगांचे हे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात या ठिकाणी आढळले आहे. बेवारस मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी जळगाव महानगरपालिका असेल, GM फाउंडेशन तर्फे या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे आणि थोड्याच वेळात त्यांच्यावर हे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जगदीश, मात्र जुगल, हे 16 मृतदेह कुठले आहेत, त्यांचा काही थांब पत्ता लागलेला आहे का, प्रशासनाकडून या संदर्भात काही खबरदारी घेतली गेली आहे का? जगदीश, जर विचार केला तर जळगाव शहरातील विविध ठिकाणावरचे हे मृतदेह आहे, वाढत्या तापमानाचा फटका यांना बसल्याचा या ठिकाणी वैद्यकीय डॉक्टरांनी अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या रोगप्रतिकार क्षमता या कमी होत असून या संदर्भात त्यामुळेच हे मृतदेह झाल्याचा अंदाज या ठिकाणी डॉक्टरांनी वर्तवलेला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जगदीश, धन्यवाद जुगल दिलेल्या या माहितीबद्दल.